मंत्री नेते नवाब मलिक बोलत आहेत तिथे. 18% दररोज वाढ होते, म्हणजे तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झालेला आहे. ओमायक्रॉनचे पेशंट वाढत आहे, जगात एक नवीन स्ट्रेन आलेला आहे डेल मायक्रॉनचा, आणि ही पार्श्वभूमी बघता मुख्यमंत्री महोदयांनी कालच कॅबिनेटमध्ये सांगितला होता की रात्री मी टास्क फोर्सची बैठक घेतो, काही निर्बंध लावायची गरज असेल तर निश्चित रूपाने आज ते निर्बंध लावण्याचं काम होईल. तिसरी लाट हे जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकत आहे. त्याचबरोबर इलाहाबाद हायकोर्टाने ज्या पद्धतीने काल सांगितलेलं आहे, कारण मागच्या बंगालची निवडणुका असतील, तामिळनाडूची असतील, त्यानंतर दुसरी लाट या देशामध्ये आली होती, त्यासाठी हायकोर्टाने सल्ला दिलेला आहे की 2-3 महिने निवडणुका पुढे ढकललं पाहिजे. निश्चित रूपाने तिसरी लाट येऊ शकते, पण निवडणुका पुढे ढकलण्यासाठी जे 5 राज्य आहे तिकडे राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्हाला वाटते की पंजाबमध्ये त्यांना राष्ट्रपती राजवट लावून सत्ता हातात घेणं हे शक्य होऊ शकतं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की निवडणुका पुढे ढकलणं हे एक वेगळा संकट देशामध्ये निर्माण होते, काही निर्बंध हे घालू शकताय. निश्चित रूपाने मर्यादित प्रचार, डोर टू डोर प्रचार, कोविड नॉर्म्स पालन करून प्रचार होऊ शकताय. मोठ्या रॅल्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे. जिस तरह से MIM के MP साहब इम्तियाज जलील जो पत्रकार रहे हैं, शायद वो चीज़ों को अच्छी तरह समझते हों. MIM के जो मुखिया हैं असदुद्दीन अवैसी साहब, वो बैरिस्टर हैं, लंदन से उन्होंने कानून की डिग्री हासिल की है. हमने स्पष्ट कहा है कि इंदिरा जयसिंह के केस में जो सुप्रीम कोर्ट का आदेश है कि कोई भी आरक्षण 50% की मर्यादा से आगे लेकर नहीं जा सकता, उस निर्णय से पहले जो लागू है वो कई राज्यों में लागू है. जब तक संविधान में संशोधन नहीं किया जाता तब तक कोई भी आरक्षण, चाहे वो मराठा आरक्षण हो चाहे मुस्लिम आरक्षण हो, उस पर निर्णय करके आगे बढ़ा नहीं जा सकता. अगर बैरिस्टर साहब कानून के जानकार हैं वो बताएं कि ये सारा मामला हमने जो कानूनी बताया है वो गलत है, कौन से कानून में हो सकता है, तो उनका मशवरा लेके हम आगे जाएंगे. लेकिन ये कहना कि हम उल्लू बना रहे हैं, हमने कभी उल्लू बनाने का कोई कारोबार नहीं किया. जो